उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा सामना विधानसभेत आणखी टिपेला पोहोचण्याची शक्यता आहे. एकतर फडणवीस तरी राहील किंवा मी तरी राहीन असं आव्हानच ठाकरेंनी देऊन टाकलंय. अनिल देशमुख यांनी सांगितलं की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. सगळं मी सहन करून चिंतेने उभा राहिलेला आहे. एकतर तू तरी राहशील तर मी तरी राहील. तर माझ्या नादी लागणाऱ्याला मीही सोडत नसतो असा पलटवार फडणवीसांनी केलाय. पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही. त्यामुळे या दोघांमधलं युद्ध पुढच्या टप्प्यात आणखी रंगण्याची चिन्ह आहेत. खरं तर महाराष्ट्राचा बहुतांश राजकीय अवकाश आज याच दोन नेत्यांनी व्यापलाय. सर्व्हेमध्येही फडणवीस व ठाकरे यांनाच समसमान पसंती असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे विधानसभेत नेमकी कुणाची सरशी होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचले. विधानसभेत कोण कोणाला भारी पडू शकतं, ठाकरे की फडणवीस, याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडिक बोलबिंदास्टच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. फडणवीस यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थाने 90 सुरू झाली. 1992 वयाच्या अवघ्या 22 वर्षी नगरसेवक म्हणून ते निवडून आले. नंतर 1997 नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर लगेचच म्हणजे 1999 त्यांची विधानसभेत एंट्री झाली. तरुण आणि अभ्यासू आमदार म्हणून अल्पावधीत त्यांनी आपला ठसा उमटवला. 2014 भाजपा आणि सेनेची युती तुटली. दोघांनीही स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. या निवडणुकीत भाजपाने 122 तर सेनेने 63 जागा पटकावल्या. अखेर या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार बनवलं आणि मुख्यमंत्रीपदी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. 5 यशस्वीपणे सरकार चालवून फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात आपला खुंटा बळकट केला. परंतु 2019 निवडणुकीत भाजपाच्या जागा घटल्या. युतीतील दुभंगाने सरकारही गेलं. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. येथून फडणवीस यांच्या राजकारणाचा दुसरा चेहरा महाराष्ट्राला बघायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्याशी वेषांतर करून घेतलेल्या गाठीभेटी, शिंदेंना हाताशी धरून सेनेत घडवून आणलेली अभूतपूर्व फूट व ठाकरे सरकारला दिलेला जोरदार धक्का यामागे फडणवीस यांचा माइंड गेम असल्याचे बोललं गेलं. त्यानंतर भाजपा आणि शिंदे सेनेच्या सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. परंतु फडणवीसांच्या पूर्वीच्या प्रतिमेवर या फोडाफोडीचा परिणाम झाला. अजितदादांना राष्ट्रवादीतून फोडल्यावर तर फोडाफोडीच्या राजकारणासाठीच फडणवीस अधिकांश ओळखले जाऊ लागले. उद्धव ठाकरे यांचा प्रवास नेमका उलटा राहिला. बाळासाहेबांचे पुत्र आणि उत्तम छायाचित्रकार एवढीच त्यांची ओळख होती. मात्र अपघाताने ते राजकारणात आणले गेले. 2002 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे व्यवस्थापन व प्रचार यंत्रणा त्यांच्या पुढाकाराने राबवली गेली. या निवडणुकीत यश मिळवित सेनेनं सत्ता राखली. 2003 शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्र राज ठाकरे यांच्याकडून उद्धव यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांच्याच काळात नारायण राणे, राज ठाकरे या मंडळींनी सेनेला जय महाराष्ट्र केला. त्यांची कार्यपद्धती, सहजासहजी लोकांना न भेटणं यावर टीका टिप्पणी झाली. किंबहुना 2004 तसेच 2009 निवडणुकीत उद्धव यांनी सेनेचा दबदबा कायम राखलाच. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चातही सेनेचा भगवा फडकत राहिला. 2014 युती तुटल्यानंतर सेनेचा खरा कस लागला. मोदी लाटेतही 63 जागा निवडून आणत उद्धव यांनी आपणच बाळासाहेबांचे वारसदार असल्याचे दाखवून दिलं. पुन्हा युती झाली, मात्र मंत्रिमंडळात चांगली खाती न मिळाल्याने ठाकरे नाराज होते. त्यात 2019 निवडणुकीत पाडापाडी झाली. या निवडणुकीत सेनेच्या 56 आणि भाजपाच्या 105 जागा निवडून आल्या. तेव्हा बॅकफूटवरील भाजपाला नामोहरण करण्यासाठी ठाकरेंनी शरद पवारांच्या साथीत महाविकास आघाडीचा प्रयोग साकारला. ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तिथूनच खऱ्या अर्थाने ठाकरे विरुद्ध फडणवीस या संघर्षाला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस यांनी ठाकरे सरकारला वेळोवेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर ठाकरे यांनीही कोरोना काळातील संयमी नेतृत्वातून जनतेच्या मनात कुटुंबप्रमुख म्हणून स्थान मिळवलं. त्यानंतर शिंदे फुटले व राज्यात भाजप आणि शिंदेसेनेचे सरकार आलं. हा दुसरा राजकीय अंक आता शेवटच्या टप्प्यात आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने युतीला चांगलाच दणका दिलाय. आता विधानसभेसाठी धमासान सुरू आहे. खरं तर मुख्यमंत्री म्हणून या दोन्ही नेत्यांना समसमान पसंती दिली जाते. मात्र यापुढं फडणवीस तरी राहील किंवा मी तरी राहीन असं ललकारत ठाकरेंनी रणशिंग फुकलंय. फडणवीस यांनीही माझ्या नादी लागणाऱ्याला मी सोडत नसतो असं सुनावलंय. त्यामुळे विधानसभेत कोण कुणाला भारी पडणार अशा चर्चा सुरू झाल्यात. शहरी पट्ट्यात फडणवीस यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे ठाकरे काही म्हणत राजकारणात त्यांचं अस्तित्व कायम राहणार हे नक्कीच. तसं फडणवीस यांना मिळणाऱ्या प्रतिसादात त्यांच्या पक्षाचं भांडवल अधिक आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र पक्षचिन्ह गमावून केवळ स्वबळावर निवडणूक लढवून यश मिळवलंय. तसा कस फडणवीसांचा लागलेला नाही आहे. अर्थात ठाकरे यांचा प्रभाव हा प्रामुख्याने मुंबई निमशहरी भाग आणि ग्रामीण पट्ट्यात आहे. हे बघता दोघांमध्ये कितीही संघर्ष झाला तरी त्यांच्यातला अमुक एक नेता राजकीयदृष्ट्या संपेल असं होणार नाही. लोकसभेत ठाकरे युतीला काहीसे भारी पडले. आता विधानसभेत कोण कुणाला भारी पडतं हे बघण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.